हॅलो सिटू सिंपल अँड व्लॉगमध्ये मी पुन्हा आपले एकदा मनपूर्वक स्वागत करते. चला तर मग आज आपण रोजचं घरातलं काम, मुलाचा अभ्यास, ऑफिसच्या कामं रोजची तीच दगदग असते नाही का. मग आज आम्ही आलो आहे एका ठिकाणी फिरायला. चला तर मग आपण सुद्धा या आमच्यासोबत. अंजनेरी या गावात मारुतीजींचे जन्मस्थान आहेत, त्या ठिकाणी आम्ही आलो आहे आज. आणि हे गाव नाशिक ते त्र्यंबक रस्त्यावर लागते, त्र्यंबक तालुक्यात आहे. आणि रस्त्यावर उतरून पायी चालून यायला, रोडवर उतरून पायी चालत आपण 1.5 मिनिटात या मंदिरात आपण पोहोचतो. आणि इथं यायला आपल्याला काही अडचण नाही. इथं आल्यानंतर हे बसायची व्यवस्था पण इथं आहे मंदिरात. आणि हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहेत. हा व्लॉग माझ्या पिलूने केलेला आहे. कोविडचं वातावरण असल्यामुळे प्रवेशद्वार बंद आहे, मध्ये लॉक केलेलं आहे. पण परमिशन घेऊन त्याने मध्ये जाऊन शूट केलेलं. आणि लोक तर नाहीच, 2-1 गाड्या दिसल्या आम्हाला इथं पार्क केलेल्या, खूप कमी लोक आलेले आहेत. तर हे आहे अंजनेरीचे मारुतीजी, यांचा इथं या गावात जन्म झालेला. लोक नाहीच आहे आता कोविडच्या वातावरणामुळे. आम्ही सुद्धा काळजी घेतली, आमची स्वतःची मास्क वगैरे लावूनच आलेलो इथं. आणि त्याच्यानंतर हा आहे अंजनेरीचा डोंगर, आपण जो रामायण महाभारतमध्ये सुद्धा आपण बघितलेले, बरेच फिल्ममध्ये सुद्धा अंजनेरीचा डोंगर दाखवलेला जातो. आम्ही घरूनच लेट निघालो होतो, त्याच्यामुळे पर्यंत काही जाता आलेलं नाही. पण छान वाटतं आहे, आम्हाला सुद्धा खूपच आवडली इथं आल्यावर. इथं अंजनेरी हे गाव, गावामध्ये वस्ती आहे लोकांची, हे असं गाव वसलेलं. आणि तिकडं थोडंसं पुढे अंजनी मातेचं मंदिरसुद्धा आहे, पण तिथे आम्ही गेलो नाही. आजूबाजूला डोंगर आहे, लहान मोठ्या टेकड्या आहेत. आणि पावसाची सुरुवात असल्याने सगळीकडे हिरवड दिसते आहे, खूप छान आहे सगळं बघायला, खूप बरं वाटलं आम्हालाही. आणि आले तर आम्हाला, म्हणजे आल्याचं आम्हाला सार्थक झाल्यासारखं झाल्याच, का खरंच बरं झालं आपण स्वतःसाठी टाईम काढला. आणि त्याच्यानंतर ही टेकडी आहे, आणि जिथून शूट करते तिथं मंदिर आहे. तर इथं रस्ता आहे नाशिक ते त्र्यंबक जाणारा, तर तिथून आपण आलो तर तिकडे येणार. त्या रोडवर आपल्याला वाहनं जाताना दिसून राहिले आहे, तोच रस्ता आहे आपल्याला तिथून यायचा आहे. हे बघा ती गाडी जाते आहे ना, तिथून आपल्याला यायचं आहे. आपण इतर वाहनाने आलो तरी, स्वतःचं वाहन घेऊन आले तरी इथं पार्किंगला सोय आहेत आणि व्यवस्थित आहे, कुठली अडचण नाही. तर तुम्हीसुद्धा असंच एखाद्या ठिकाणी फिरून या, किंवा या ठिकाणी जमलं तर नक्कीच या फिरायला, नाही जमलं तर आपला हा व्लॉग नक्की एन्जॉय करा तुम्ही. याच्यानंतर आम्ही हे बघितल्यानंतर परत एका ठिकाणी जाणार आहे. आजूबाजूला इथं शेती आहे गाव असल्यामुळे, लोकांनी शेतीच्या कामाला सुरुवात सुद्धा केलेली आहे. घाण नाही, आजूबाजूला
शेळ्या मेंढ्या डुकरं कुत्रे असं कसलाही वावर नाही. ज्या आजूबाजूला आपण डोंगर बघतोय टेकड्या बघतोय पावसाचं पाणी वाहून येतं ते पाणी या तलावात साठवलं जातं वाटतं साठवलं जातं आणि खूप छान वाटते थाल्यावर खूपच छान खूप आवडलं आम्हाला खूप एन्जॉय केलं आम्ही खूप मजा केली आणि हे सगळं बघून असं वाटलं आज आम्हाला का धरती मातेला पण वाटत असेल हिरवा शालू परिधान केलेला असं आपल्याला कसं वाटतं नाही का नवीन कपडे नवीन साडी नेसली का एकदम असं मन कसं प्रफुल्लित होऊन जातं स्वतःला असं खूप छान काय म्हणतात ते बेटर फील करतं तसं धरती मातेला पण वाटत असेल ना पावसाळ्यात असे माझ्या मनात आलेले विचार चला असू दे पुढे खूप छान वाटलं आज आम्हाला ते सो तुम्ही पण असं टाईम काढा आणि माइंड फ्रेश करा एकदम रिलॅक्स होऊन जा सगळं कामं सोडून फिरून या एक दिवस फॅमिलीसोबत मित्रमैत्रिणींसोबत जेणेकरून आपले परत कामं व्यवस्थित नव्याने जोमाने करायला पाहिजे आणि ते सगळे व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून असं माइंडसुद्धा फ्रेश राहायला पाहिजे म्हणून तुम्हीसुद्धा आमच्यासारखं फिरून या असा छान व्लॉग मस्त व्लॉग बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या सी टू सिम्पल हॅर व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर बाय बाय.